माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं आज पहाटे अहमदनगर इथं निधन ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते कोल्हे यांनी एकोणीसशे साठमध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी कारखान्यांची उभारणी केली एकोणीसशे बहात्तरमध्ये अपक्ष म्हणून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि आमदार झाले एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वदचा अपवाद वगळता सहा दशक होते सहा दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी महसूल कृषी परिवहन उत्पादन शुल्क अशा विविध विभागांचं मंत्रीपद भूषवलं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची मुलं विदेशात उच्च पातळीवर पोहोचायला हवीत यासाठी त्यांनी संजीवनी अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालय स्थापन केलं त्यात काळानुरूप बदल घडवत विविध अभ्यासक्रम आणले आणि शेतकऱ्यांच्या मुलांना प्रगतीपथावर कोल्हे यांच्या निधनाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केला आहे सहकार शिक्षण क्षेत्रात कोल्हे यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे अनुभवाचा समृद्ध झरा असलेलं व्यक्तिमत्व आपल्यात नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे अन्न ना नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनीही यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त आहे कोल्हे यांनी शिक्षण संस्था स्थापन करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उच्च आणि दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे आज दुपारी कोपरगाव इथं कोल्हे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत